कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार सर्वजण. मी विक्रांत देशपांडे कॉटन गुरु परिवार तर्फे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आत्मनिर्भर कृषी मालिका मध्ये आपल्या या 134 अशा वेबिनार नंबर साठी आपल्या सोबत आज जुळलेली कंपनी आहे विडुळ फार्मर प्रोड्युसर कंपनी विडुळ यवतमाळ आणि येथील डायरेक्टर रामेश्वर साहेब आणि त्यांचे इतर डायरेक्टर्स आपल्या सोबत इथे आहेत जुळलेले आणि आपल्या सोबत जुळलेले आहेत त्यांचे सर्व सभासद जे आपल्याला बघून राहिले आहेत लाईव्ह युट्यूबवर. तर आपण सर्वात पहिले आमंत्रित करूया रामेश्वर साहेबांना. रामेश्वर भाऊ. हॅलो. हा हॅलो. हा रामेश्वर भाऊ नमस्कार. नमस्कार. रामेश्वर भाऊ आम्हाला तुमच्या कंपनी बद्दल थोडीशी माहिती द्या. म्हणजे जसं विडुळ फार्मर प्रोड्युसर कंपनी केव्हा स्थापित झाली होती, सदस्य वगैरे किती आहेत वगैरे थोडंफार माहिती द्या आम्हाला तुमच्या कंपनी बद्दल आणि तुमच्या सर्व डायरेक्टर्स बद्दलही थोडीफार माहिती द्या आम्हाला. ओके. मी काय करतो, मी कंपनीची माहिती देतो, बाकी डायरेक्टर्स तुम्हाला सगळे ओळख करून देतील एकाएकांनी. हो चालेल चालेल, असं चांगलं राहील. मी रामेश्वर रामचंद्र बिचेवर विडुळ फार्मर प्रोड्युसर कंपनी मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम पाहतो. आमची कंपनी 1 डिसेंबर 2020 ला गठन झालेली. त्या अगोदर आम्ही 2012-13 कृषी कृपा शेतकरी स्वयंसहाय्यता गट या हेड खाली मागील 8 वर्षापासून काम पाहतो. त्या कामामुळे आम्हाला जी उत्तेजना आली आणि आपल्या या शेतकरी गटाला कुठेतरी चांगल्या स्तरावर न्यावं यासाठी आम्ही फार्मर प्रोड्युसर कंपनी फाईल केलेली. आम्ही काही या सध्याच्या स्थितीमध्ये कुठलं मॅन्युफॅक्चरिंग करत नाही, आम्ही ट्रेडिंगमध्ये काम करतो. माझ्या गावातले काही पारंपरिक पिकं आहेत त्यावर आम्ही बॉटनिकल रिसर्च केलेत. त्यामध्ये माझी एक रिसर्च टीम असते मुंबईला, थेटाबेटा अल्गोरिदम प्रायव्हेट लिमिटेड नावाची, जे इंटरनॅशनल मेडिसिनल रिसर्च सेंटर आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही जे काही रिसर्च केलेत, एकंदरीत आमचे 9 प्रकल्प चालू आहेत. त्यापैकी पहिला प्रकल्प बिटर लीफ इसेन्शियल ऑइल आणि दुसरा काऊ युरिन एक्स्ट्रॅक्शन. आम्ही गायीच्या गोमूत्राचं पावडर बनवलं आणि बिटर लीफ म्हणजे लक्षात आलं नसेल तर सांगतो, विड्याचं पान जे आपण खात असतो यापासून आम्ही ऑइल बनवलं, जे ऑइल कॅन्सरवर अतिशय मोठ्या प्रमाणात काम करणार येणाऱ्या काळामध्ये. त्याच्या काही परमिशन्स घ्यायच्या बाकी आहेत आणि आम्ही त्यासाठी विशेषतः बाहेर शकतोय. आणि काऊ युरिनचं आम्ही पावडर बनवलं -85 डिग्रीवर त्याला व्हेपोरेशन करून, तेही आम्ही सुरक्षित पार पाडला प्रवास त्याचा. अशा एकंदरीत सगळ्या प्रवासाने आमच्या सोबत 100 पेक्षा जास्त डायरेक्टर सॉरी शेअर होल्डर जुटलेले आहेत. त्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांसाठी एक या मागच्या सत्राचा अनुभव घेऊन या सत्रामध्ये एक योजना लागू केली, जी योजना आहे वेअरहाऊसिंगचं 100% अनुदान. जे आमचे शेअर सभासद आहेत त्यांना आम्ही त्यांचा शेतमाल ठेवण्यासाठी वेअरहाऊसमध्ये पूर्ण अनुदानित रक्कम देतो, जे त्यांना 3-3 महिन्याच्या टप्प्यानं त्यांना रिन्युअल करायचं असते. ही आमच्या या कार्यकाळातली पहिली योजना जी आम्ही शेतकऱ्यांसाठी लागू केली. येणाऱ्या काळात बऱ्याचशा काही योजना आहेत, आता आपण सोबत आहात तर एकाएकाला माहितच होईल. बाकी सर्वजण आपल्या आपल्या ओळखी करून द्या. मला मला एक सांगाल रामेश्वर साहेब, आपले हे जे 100 शेअरहोल्डर्स आहेत कंपनीचे, हे किती गावांमध्ये आहेत? सध्या तरी माझ्या गावाच्या आजूबाजूच्या परिसरातलेच आहेत, माझ्या गावातले आणि आजूबाजूच्या परिसरातले, एकंदरीत 20 किलोमीटर मधले. बर. आणि आपले मेजर जे पिकं आहेत ते आपण कुठले घेतो, मुख्य पिकं कुठले आहेत आपले? माझ्या गावाचं मुख्य पीक हळद सध्या स्थितीला. माझ्या गावाचं एकूण क्षेत्रफळ शेतीलायक 3475 हेक्टर, त्यापैकी 900+ हेक्टर वर हळदीची लागवड आहे. अच्छा. आणि कॉटन आपल्या इथे किती होतं साधारणतः? कॉटन यावर्षी 150 हेक्टर वर लागवड असेल, मागच्या वर्षीपेक्षा प्रमाण कमी आहे यावर्षी, कारण विकण्याचा खूप जास्त त्रास होतो आम्हाला. बर. तर आपण सर्वजण जे डायरेक्टर्स आहेत त्यांना एक एक करून आपलं हे सांगाल सांगा तुम्ही की ते काय काय करतात, त्यांचे रोल्स काय आहेत.
आणि मग आपण समोर चालूया. चालेल मंडळी, सर्वजण आपला आपला परिचय द्यावा कृपया. गुलंगे साहेब सुरुवात करा. तुमचा म्युट काढा मुलंगे साहेब. कोणाच तरी आवाज येते जास्त मागे, जरा आवाज कमी करा. आवाज नमस्कार विजय साहेब. नाही कोणाचा तरी आवाज येतो म्हणतो माग, म्हणून ते जरा कमी करा. अरुण गोंसले बोलतो, नाव अरुण आहे. अच्छा गोंसले साहेब तुमचा परिचय द्या, सर्वांनी एकेकांना परिचय द्यावा सगळ्यांचा. हा सर्वांना विनंती आहे की ज्यांचा मागून आवाज येत आहे त्यांनी म्यूट ठेवावा आणि जे बोलत आहे त्यांनी फक्त अनम्यूट करावा. हा बोला अरुणजी. आता माझं नाव अरुण दिगंबर भोंसले, मी विरुळ फार्मा प्रोड्युसर कंपनीचा डायरेक्टर आहे आणि माझा व्यवसाय हा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती. ओके बस. आणि तुम्ही या कंपनीमध्ये जोडल्यात याचं तुमचं लक्ष काय आहे? इथे म्हणजे आम्ही जे कार्य करतो फार्मा प्रोड्युसर कंपनीचं, बाकीचे काय डॉक्युमेंटचं आहे, काही खरेदी विक्रीचं काम आहे त्याच्यामध्ये मी सहभागी राहतो. ओके. आम्ही सुरुवातीला सोयाबीन खरेदी केलं होतं आणि आताच्या घडीला हळद चालू आहे खरेदी करणं. त्याच्याविषयीचे कामाचे काही भाग उचलत असतो. राईट. हा सर्व मिळून आम्ही सर्व सहकार्यानं आम्ही करत असतो कामं. ते तर होणारच आहे सहकार्यानं, पण आपलं काय इंडिव्हिज्युअल विजन आहे का मला या कंपनीला इथे घेऊन जायचं आहे? तुमचं काय लक्ष आहे का या कंपनीसाठी, कुठे घेऊन जायचं या कंपनीला? जसे बिछेवालजीने सांगितलं ना, त्यांचं लक्ष हे आहे की मेडिसिनल मध्ये ते रिसर्च मध्ये फोकस करत आहेत, है ना. तर आपण काय करू इच्छित आहे इकडे कंपनीमध्ये? आम्ही सर्वजण बसून विचार विनिमय करूनच कोणती धोरण ठरवत असतो आणि मुख्य म्हणजे आमचे बिछेवाल साहेब आणि बाकी डायरेक्टर जे सर्व सर्वांच्या समजून कोणते कार्य होत राहतात. ओके ओके गुड. अजून कोण आहे? सर नमस्कार. गजानंद सर नमस्कार. मी गजानंद दिगंबर मुलंदे. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी हॅलो आवाज येतोय सर? येतो येतो एकदम क्लिअर आहे. मी गजानन दिगंबर मुलंगे. मी इथं मी गावामध्ये पोलीस पाटील म्हणून काम बघत असतो आणि मी आपलं विरूळ प्रोड्युसर फार्मा प्रोड्युसर कंपनीचा संचालक आहो. या कंपनीच्या माध्यमातून जे माझ्या गावामध्ये जे शेतकरी शेतमाल उत्पादन करतात त्या मालाला जास्तीत जास्त भाव कसा मिळाला पाहिजे, त्यांना थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कसं माल त्यांचा आम्ही आमच्या कंपनीच्या माध्यमातून पोहोचू शकू आणि त्यांना जास्तीत जास्त लाभ कसा देता येईल या दृष्टीने आमचा जास्तीत जास्त प्रयत्न राहील भविष्यात. आणि सुरुवातीला शेतकऱ्यांना कनेक्ट होण्याच्या दृष्टीनं आम्ही सध्या जरी फक्त शेतीमाल खरेदी आणि विक्री जरी करत असू तरी भविष्यात आम्हाला आमच्या शेती उत्पादनावर म्हणजे माझ्या गावामध्ये जो शेतीमाल उत्पादन होतो शेतकऱ्यांच्या मार्फत त्या शेतीमालावर प्रोसेसिंग करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कसं जास्तीत जास्त दाम मिळवून घेता येईल आणि शेतकऱ्यांच्या पदरांमध्ये जास्तीत जास्त दाम कसा पाडून देता येईल या दृष्टीनं विरूळ फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्नरत आहोत. खूप छान ना. खूप आभार गजानंद भाऊ. धन्यवाद. कोण आहे? प्रमोद भाऊ आहे. पांडुरंग भाऊ सर नमस्कार. नमस्कार. गजानन गांजरे. हा गजानन भाऊ. हा विरूळ फार्मर प्रोड्युसर कंपनीचा शाखा अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळतो.
या ठिकाणी होत असलेली जी खरेदी आणि बाहेर विक्री पण या गोष्टीवर रामेश्वर सर सोबत आणि टोटल टीम सोबत काम करत असतो. कार्यालयामध्ये पूर्ण टाइम असतो मी. हॅलो. हा हा. पूर्ण टाइम असतो, माल पाहणे, खरेदी करणे, त्याचा टोटल लेखाजोखा ठेवणे हे काम माझ्याकडे आहे. खूप महत्वाचं काम आहे. हा आहे, जबाबदारी तशी दिलेलीच आहे. तसं माझं शिक्षण बीएससी बीएड बायोलॉजी केमिस्ट्री झालेलं आहे. व्हेरी गुड. सर्व क्षेत्रातला मार्केटिंगचा अनुभव आहे माझा, म्हणजे खिशाच्या पेन पासून मोटरसायकल, ठिबक सिंचन आणि 5 वर्ष मी टीचिंग पण केलेली आहे माध्यमिक शाळेवर. आणि मागील 2 वर्षाच्या काळामध्ये पाणी फाउंडेशनचा टेक्निकल ट्रेनर म्हणून काम केलेलं आहे. आणि सध्या वेडूळ फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि तत्पूर्वी जी असलेली आमची कृषी कृपा शेतकरी स्वयंसहायता गट जे चॅरिटी रजिस्टर्ड संस्था जी आहे या दोन्हीचा पूर्ण लेखाजोखा ठेवण्याचं काम माझ्याकडे आहे. नमस्कार. तुम्ही तुमची जबाबदारी करत आहात आणि तुम्ही तुम्ही ते इंटरेस्टने करत आहात ते क्लिअरली दिसत आहे. ते खूप आवडलं मला सर. जबाबदारी टाकलेली आहे आणि ते निभवायचं काम पूर्ण संस्थेकडून ज्या विश्वासाला पात्र काम करणार. बरोबर. नाही ते ऍक्सेप्ट करणं आणि त्याप्रमाणे परफॉर्म करणं ते खूप महत्वाचं आहे. कारण की फार्मर प्रोड्युसर कंपनी हे एक फाउंडेशन आहे आणि फाउंडेशनचे पिलर असतात आणि आपण जे डायरेक्टर आहात सर्व ते सर्व पिलर आहात या फार्मर प्रोड्युसर कंपनीचे. एक पण पिलर वीक पडला तर ते इमारत मोठी होऊ शकत नाही. बरोबर.